नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यात मतदारांनी महायुतीविरोधात कौल दिल्यानं उशिरा का होईना केंद्र सरकारला जाग आली आहे. त्यामुळं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचं 5 सदस्यीय पथक गेल्या 2 दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आलं आहे. कांदा उत्पादन, उत्पादन खर्च, बाजारभाव, कांदा निर्यात समस्या यासोबतच नाफेड आणि NCCF कांदा खरेदी आणि त्यामधील गैरप्रकार याबाबतची माहिती या पथकाकडून घेतली जाती आहे. या पथकात कोण आहे तर केंद्रीय विपणन आणि तपासणी संचालनालयाचे उपकृषी पणन सल्लागार BK पृष्टी, किमान किंमत समर्थन उपायुक्त विनोद गिरी, फलोत्पादन सांख्यिकी उपसंचालक पंकज कुमार, विपणन आणि तपासणी संचालनालयाच्या विपणन अधिकारी सोनाली बागडे यांचा या पथकात समावेश आहे. या पथकासमोर विविध घटकांनी रोष व्यक्त करत गैरप्रकार पथकासमोर मांडला, मात्र याची दखल केंद्रीय पातळीवर घेतली जाईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कांदा निर्यातीत केंद्र सरकारनं सातत्यानं हस्तक्षेप केला, त्यामुळं उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधीचा तोटा सोसावा लागला, तर ग्राहक हिताला प्राधान्य देताना शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं. त्यामुळं केंद्र सरकारला उशिराचं शहाणपण सुचलं असून वरती मागून घोडे या मनीप्रमाणे केंद्राचे प्रतिनिधी माहिती घेण्यासाठी आलेत. मात्र या पथकासमोर शेतकरी, कांदा व्यापारी, निर्यातदार, बाजार समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी चुकींच्या धोरणांवर आपली रोखठोक मतं मांडत गैरकारभार त्यांच्यासमोर मांडलाय. मंगळवारी म्हणजे 2 जुलै रोजी पथकानं लासलगाव बाजार समितीमध्ये भेट देऊन बाजार समितीत चालू असलेल्या लिलाव प्रक्रियेची पाहणी करून कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांशी कांदा आवक आणि बाजारभावाबाबत चर्चा करून त्यांचे प्रश्न आणि मागण्या जाणून घेतल्या. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान पथकानं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दुसरी बैठक घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, कांदा उत्पादक विश्वनाथ पाटील, खंडू फंदे आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा कांदा साठवणूक स्थिती, शासकीय कांदा खरेदी आणि त्यातील गैरप्रकार याबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेतली गेली. तर भारत दिघोळे यांनी कांदा प्रश्नातील अनेक गैरप्रकार समोर मांडले. केंद्र सरकारकडून या संपूर्ण कांदा खरेदीच्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी ED आणि CBI मार्फत करावी अशी मागणी करणारं पत्रसुद्धा दिघोळे यांनी पथकातील अधिकाऱ्यांना दिलं आहे. तसंच ठराविक शेती उत्पादक कंपन्यांकडूनच कांदा खरेदी केली जाते, शेतकऱ्यांच्या नावे बनावट खरेदी दाखवून पैसे काढले जातात, कांदा खरेदी पारदर्शकता नसल्यानं गैरप्रकार यावर अधिकारी पांघरून घालतात. कांदा उत्पादकांना रास्त भाव मिळण्याऐवजी काही ठराविक व्यापाऱ्यांसंबंधी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ मालामाल झाले आहेत. नाफेड आणि NCCF या 2 उत्पादकांऐवजी व्यापाऱ्यांकडूनच जास्त कांद्याची खरेदी करतात. शेतकऱ्यांकडून 15 ते 20 रुपये किलो दरानं खरेदी करून व्यापारी 30 रुपयांनी खरेदी दाखवली जाते. अशा अडचणीचा पाडा शेतकऱ्यांनी या पथकासमोर वाचून दाखवला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या द्वारका येथील मुख्य कार्यालयात या कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी म्हणजे 3 जुलै रोजी पथकानं शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीशी सुद्धा चर्चा केली. यावेळी प्रतिनिधींनी पथकासमोर तक्रारींचा पाडा वाचला आणि यासंबंधीच्या सूचना आणि अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्याचं आश्वासन केंद्रीय पथक प्रमुख BK पृष्टी यांनी केलं आहे. 2023 नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय पथकानं कांदा उत्पादक पट्ट्यात अशीच पाहणी केली होती. पाहणी करून पथकानं केंद्र सरकारला पाहणी अहवाल सादर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी घातली, त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली गेली. 6 महिने कांदा उत्पादकांची मेहनत वाया गेली. लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यात महायुतीला फटका बसू शकतो या भीतीनं केंद्र सरकारनं निर्यात बंदी हटवली, मात्र कांदा निर्यातीवर किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काची पाचर मारून ठेवलेली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजी धुमसते आहे. आता केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यात पाहणी पूर्ण केल्यानंतर केंद्र सरकारला काय अहवाल सादर करतं आणि त्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला केंद्रीय पथकाच्या पाहणीबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.